जय हिंद। मी सत्यान्वेषी डॉक्टर अद्वैत देशपांडे आपल्याशी आज बोलायला आलो आहे आपल्या नोकरीविषयक व्हिडिओमधील पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि तो व्हिडिओ आहे, आपल्याला आपल्या नोकरीमधून आनंद मिळवण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी, नोकरी जास्तीत जास्त टिकावी यासाठी काय करायला हवं। मित्रांनो, मागच्याच एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आजकालच्या तरुणांना नोकरी का मिळत नाही आणि मिळालेली नोकरी का टिकत नाही। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीची आपली वागणूक असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या नोकरीमधून समाधान, प्रगती आणि प्रमोशन हे सर्व काही मिळू शकेल। मित्रांनो, जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि असेच जीवनावर अतिशय उपयोगी असे प्रॅक्टिकल आणि नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघत राहा। मित्रांनो, तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे आज मी सांगणार आहे की ह्या मुद्द्यांवरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला तुमच्या नोकरीचा कधीच तिटकारा वाटणार नाही। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नोकरी करायला का जातो? नोकरी करायला जाण्याचं एकमेव कारण, आता तुम्ही कारणं तर तशी प्रत्येकजण वेगवेगळे सांगतील की मला माझ्या घरासाठी हे करायचं आहे, मला ते आवडतं, मला सामाजिक कार्य वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आपण सांगू शकतो नोकरीची कारणं। पण खरं म्हटलं तर कुठलाही व्यवसाय करण्याचं जसं एकच कारण असतं आणि ते कारण म्हणजे नफा मिळवणे, त्याचप्रमाणे नोकरी करण्याचं सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं पैसे मिळवणे, समाधान मिळवणे। ह्या दोनच गोष्टींसाठी आपण सर्वजण प्रामुख्याने नोकरी करत असतो, त्यामुळे नोकरी करताना आपण हे पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे की मी इथे का आलो आहे किंवा मी या कंपनीमध्ये का आले आहे। तर त्याचं एकमेव कारण आहे की मला इथून पैसे मिळवायचे आहेत, मला इथे प्रगती करायची आहे, मला समाधानाने राहायचं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उद्देश त्या ठिकाणी आपला नोकरीच्या ठिकाणी असता कामा नाही आहे। ह्यासाठी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिला नियम, नोकरीच्या ठिकाणी नेहमी वेळेच्या आधी पोहोचा। मात्र कधीच वेळेच्या आधी कामावरून घरी जायला निघू नका। गरज पडली तर जास्त वेळ देखील थांबा, मात्र वेळेच्या आधी कधीही निघू नका आणि नेहमी वेळेच्या आधी कामाच्या ठिकाणी पोहोचा। मित्रांनो, आपल्या नोकरीमध्ये आपल्याला समाधान देणं किंवा आपली प्रगती करणं हे सगळं आपल्या वरिष्ठांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे तुमची वागणूक जर का त्या कंपनीच्या हिताची असेल, त्या वरिष्ठांना खुश ठेवणारी असेल, तर तुमची त्या नोकरीमध्ये प्रगती होईल। जे कर्मचारी उशिरा येतात आणि कारणं सांगतात, सर आज बस लेट झाली, आज ट्रेन लेट झाली, हे कायमची कारणं आहेत, माझ्या घरात प्रॉब्लेम होता, पाणी आलं नाही वगैरे वगैरे, अशा कर्मचाऱ्यांविषयी एम्प्लॉयर्सना सुद्धा आपुलकी वाटत नाही। याउलट जायचंच आहे तर त्याचं प्लॅनिंग असं करा की कितीही उशीर झाला तरी मी वेळेच्या आधी पोचू शकलो पाहिजे किंवा पोचू शकले पाहिजे। जे कर्मचारी ऑफिसमध्ये वेळेच्या आधी येतात, एम्प्लॉयर्स त्यांना नेहमीच स्पेशल ट्रीटमेंट देतात आणि आपल्या वरिष्ठांना आपली ही वागणूक निश्चितपणे आवडेल। त्यामुळे आपला पहिला नियम लक्षात ठेवा, वेळेच्या आधी या कामावर आणि वेळेवर किंवा गरज पडली तर वेळेपेक्षा जास्त देखील थांबून काम करा। दुसरा आपला नियम जो प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे नोकरीमध्ये, तो म्हणजे कधीही आपल्या
मोठ्या विजनचा विसर पडू देऊ नका. मोठं विजन म्हणजे कोणतं? तर आपण या ठिकाणी का आलो आहे, तुम्ही ही नोकरी का पत्करली आहे, कारण तुमची जी कुठली स्वप्न आहेत ही स्वप्न या नोकरीमुळे पूर्ण होऊ शकतील असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही ही नोकरी पत्करलेली आहे. तर कायम त्या स्वप्नांचा विसर कधीही पडू देऊ नका की ज्यासाठी आपण ही नोकरी पत्करली होती. आणि या मोठ्या विजनच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला या नोकरीमध्ये प्रामाणिकपणाने काम करणं किंबहुना कंपनीच्या नफ्यासाठी काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे सातत्याने लक्षात ठेवा. त्यामुळे आपला दुसरा नियम नोकरीमध्ये प्रगती करण्याचा आहे की नेहमीच त्या मोठ्या ध्येयाची आठवण ठेवा ज्यासाठी तुम्ही ही नोकरी पत्करली होती. बरेचसे लोक आपण बघतो की कालांतराने जसे ते एखाद्या कंपनीमध्ये रुळतात किंवा जुने होतात, त्यावेळेला आपल्याला त्या मोठ्या ध्येयाचा विसर पडतो ज्यासाठी आपण नोकरी केली होती, आणि आपण इतर गॉसिपिंग किंवा पॉलिटिक्स किंवा कामचुकारपणा अशा गोष्टींमध्ये इन्वॉल्व व्हायला सुरुवात करतो. लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टींमध्ये इन्वॉल्व होणं म्हणजेच तुमच्या प्रगतीमधला खूप मोठा अडथळा तुम्ही स्वतः ठरता आहात, हे लक्षात घ्या. तिसरा आपला मुद्दा आहे की ध्येय, आपली जी ध्येय आहेत, कंपनीची जी ध्येय आहेत, याचा कायम पाठपुरावा करत राहा. आपण जर जास्तीत जास्त चांगलं तुम्ही काम केलं किंवा अशा पद्धतीची तुमची प्रत्येक कृती कंपनीमध्ये असली पाहिजे की जी कंपनीला कंपनीच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाईल आणि पर्यायाने तुम्हालासुद्धा तुमच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जाईल. लक्षात ठेवा मित्रांनो, कंपनीचं ध्येय हे जास्तीत जास्त नफा मिळवणे असतं. त्यामुळे जेव्हा तुम्हीसुद्धा कंपनीच्या नफ्याचा विचार कराल, त्याच वेळेला कंपनीसुद्धा तुमच्या नफ्याचा म्हणजेच उत्पन्न वाढीचा किंवा प्रमोशनचा विचार करेल. त्यामुळे आपला पुढचा नियम प्रगतीच्या मार्गातला नोकरीमधले आहे की कंपनीच्या ध्येयाचा कायम विचार करा, पर्यायाने कंपनी तुमच्या ध्येयाचा विचार करेल. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला आला होतात तो दिवस कायम लक्षात ठेवा, कारण तोच दिवस होता ज्या दिवशी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला किंवा वरिष्ठांना इम्प्रेस केलं होतं तुमच्या बोलण्यानी, तुमच्या वागणुकीनी, तुमच्या प्रेझेंटेशननी, आणि म्हणूनच तर तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे ना. त्यामुळे तुम्ही स्वतः जसे आहात तसं तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेला तुमच्या बॉसला प्रोजेक्ट केलं होतं आणि ते व्यक्तिमत्व त्याला आवडलं म्हणूनच त्याने तुम्हाला कामाला घेतलं. मात्र जसजसे आपण एखाद्या कंपनीत जुने होत जातो तसतशी आपली वागणूक ही आपण बदलत जातो, आपण गोष्टी कॅज्युअली घ्यायला सुरुवात करतो, हे अत्यंत चुकीचं आहे. किंवा आपण इतर कर्मचाऱ्यांच्या गॉसिप्समध्ये, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये, बॉसच्या पर्सनल लाईफमध्ये, कंपनीच्या इतर पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व व्हायला सुरुवात करतो आणि पर्यायाने आपण ज्या ध्येयाने कंपनीमध्ये आलेलो आहोत ते विसरतो आणि आपण जे इम्प्रेशन सुरुवातीला बॉसवर क्रिएट केलं होतं हळूहळू ते इम्प्रेशन आपलं कमी होतं, खराब होतं, आणि मग तो बॉस किंवा तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज व्हायला सुरुवात होते. ही तुमच्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा लक्षात घ्या, एम्प्लॉयर्सना नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना प्रमोट करणारे, त्यांच्याबद्दल चांगलं बोलणारे लोक आवडतात. त्यामुळे जर आपला एखादा सहकारी हा चांगलं काम करत असेल तर त्याची स्तुती आपल्या वरिष्ठांसमोर अवश्य करा, अवश्य आपल्या सहकार्याला प्रमोट करा. असं करण्यामध्ये तुम्ही मनाचा एक मोठेपणा दाखवत असता आणि असा मनाचा मोठेपणा दाखवणारे कर्मचारी हे एम्प्लॉयर्सना नेहमी आवडतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या सहकार्यांच्या अर्थातच चांगल्या गोष्टींचीच स्तुती करा, ही जर स्तुती करणार असाल आणि त्यांना सपोर्ट करणार असाल तर आपोआपच तुम्हीसुद्धा एक चांगले कर्मचारी,
म्हणून तुमच्या एम्प्लॉयरच्या नजरेमध्ये येता. पुढचा मुद्दा लक्षात ठेवा की आपला जो परिसर आहे, तुमच्या कामाची जी जागा आहे, तिथल्या सुरक्षिततेचा आणि स्वच्छतेचा तुम्ही कायम विचार करायला हवा. तुम्ही ज्या जागी बसताय तिथली स्वच्छता ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही बसताय त्या ठिकाणी सुरक्षितता असणं, तुमच्या आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणं ही तुमची जबाबदारी आहे. या प्रकारे जर तुम्ही विचार कराल आणि त्यानुसार योग्य त्या सूचना अतिशय नम्र स्वरूपात जर तुमच्या वरिष्ठांकडे मांडाल, तर एक जबाबदार कर्मचारी ह्या नात्याने तुमच्याकडे बघण्याचा वरिष्ठांचा दृष्टिकोनसुद्धा बदलेल आणि हे तुमच्या प्रमोशनला निश्चितच सहाय्यक ठरेल. त्यामुळे पुढचा आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे आपली आपल्या सहकार्यांची सुरक्षितता आणि परिसराची स्वच्छता, नीटनेटकेपणा ह्याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. ह्यानंतरचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला काम करताना जर कुठले कॉम्प्रोमाइजेस करावे लागणार असतील, कुठली महत्त्वाची तडजोड करावी लागणार असेल, तर त्याचा निश्चितपणे गांभीर्याने विचार करा. केवळ प्रमोशन मिळवण्यासाठी बरेच वेळा सेक्शुअल फेवर्स हे वरिष्ठांना करणं हे आपल्याला घातक ठरू शकतं. तुम्हाला प्रमोशनसाठी एक आणि एकमेव गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमचं काम प्रामाणिकपणे आणि सचोटीने करा. फक्त एवढंच केलं तरी तुम्हाला इतर कुठल्याही तडजोडी करण्याची गरज पडणार नाही. हां, जर का तुम्हाला कुठल्याही सुरक्षिततेच्या किंवा इतर सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर तडजोड करावी लागणार असेल, तर अगदी विनम्रपणे वरिष्ठांना तुम्ही नकार देऊ शकता. उलट हा नकार वरिष्ठांना आवडेल की तुम्ही सगळ्यांच्या हिताचा विचार करताय. मात्र जर तुम्हाला कंपनीच्या हितासाठी कुठली तडजोड करावी लागणार असेल आणि त्यामध्ये एक वेळ तुम्हाला तुमच्या सहकार्याला दुखवावं लागणार असेल, तर अत्यंत विनम्रपणे आपला हेतू आपल्या सहकार्याकडे क्लिअर करा आणि त्याची क्षमा मागून मग कंपनीच्या हिताचा निर्णय घ्या. त्यामुळे तडजोडी कुठे करायच्या, कशा करायच्या, हे सुद्धा आपल्या प्रमोशनसाठी खूप आवश्यक गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे मित्रांनो, तो म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये आला आहात फक्त तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आनंदासाठी. त्यामुळे कुठल्याही गॉसिपिंगमध्ये कधी सहभागी होऊ नका. तुम्हाला आपल्या सहकार्याचा किंवा कंपनीमधल्या इतर कोणाचा कितीही राग जरी येत असेल, तरी पण प्रत्येक व्यक्तीशी अत्यंत सौजन्याने आणि सौहार्दपणे बोला. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने तुमची निवड केली आहे त्याच व्यक्तीने इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा कामाला घेतलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही इतर लोकांबद्दल वाईट बोलणार असाल आपल्या वरिष्ठांकडे किंवा त्यांच्या मागे, तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या निवडीचा अपमान करता आहात. त्यामुळे वरिष्ठांच्या निवडीचा मान राखा आणि कंपनीमध्ये प्रत्येक व्यक्तीशी अत्यंत आदराने आणि विनयानेच बोला. आपण इथे पर्सनल भांडण तंटे करायला नाही आलेलो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, तर आणि तरच तुमची कंपनीमध्ये प्रगती होईल. दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा जो आहे, गॉसिपिंगमध्ये सहभागी होऊ नका. असं पाहिलं गेलं आहे की बरेचसे कर्मचारी जसे जुने होतात ते इतरांबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात, आपल्या सहकाऱ्यांबद्दल किंवा आपल्या वरिष्ठांबद्दल. यांनी काहीही साध्य होणार नाही. केलेलं गॉसिप हे ज्या व्यक्तीबद्दल केलं जातं ते आज ना उद्या त्याला कळतंच. आणि कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये लक्ष घालू नका. त्यांनी तुम्हाला पगार मिळत नसतो. स्वतःच्या कामाशी काम ठेवा, गॉसिपिंग करू नका कोणाच्याही बद्दल. कंपनीमध्ये कोणाच्याही बद्दल त्याच्या मागे वाईट बोलू नका. ही सवय तुमच्या प्रमोशनसाठी अत्यंत घातक आहे. ही सवय सोडलीत तर तुम्हाला एक आदर्श कर्मचारी म्हणून निश्चितपणे तुमचे वरिष्ठ बघतील.
पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जास्तीत जास्त ऐका आणि समजून घ्या. ज्या वेळेला आपल्याला आपले वरिष्ठ किंवा इतर कोणीही कामाबद्दल काहीही सांगत असतील, तेव्हा इतर कुठलेही विचार मनात न आणता पूर्ण लक्ष त्या सांगणाऱ्या व्यक्तीकडे द्या आणि ते जे सांगतायत त्यातून जास्तीत जास्त ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही ऐकाल आणि समजून घ्याल तेवढे तुम्हाला कंपनीच्या हितासाठी आणि पर्यायाने तुमच्या हितासाठी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचे मार्ग सुचतील. जेव्हा इतर कर्मचाऱ्यांच्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल त्यावेळेला बऱ्याच वेळेला तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून सुद्धा स्वतःच्या कामात काय सुधारणा करता येईल याविषयी आयडियाज मिळतील. त्यामुळे मित्रांनो, कमीत कमी बोला, जास्तीत जास्त ऐका आणि त्यावरती इम्प्लिमेंटेशन करून सातत्याने आपल्या कामामध्ये सुधारणा करा. ह्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नेहमीच कंपनीसाठी त्यांनी मागवलेल्या प्लेटमध्ये त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी द्या. होय मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा हा नियम की जर 100 रुपये पगार घेत असाल तर नेहमीच आपल्या कामातून कंपनीला 120 रुपये परतावा तुम्ही दिला पाहिजे. आपण जेवढे पैसे घेतोय त्यापेक्षा जास्त देण्याचा नेहमी प्रयत्न करा. यामुळेच कंपनीवरती वरिष्ठांवरती एक तुमच्या कामाचं आदराचं दडपण तयार होतं आणि त्यामुळेच तुमची प्रगती होत असते. तुमची प्रगती तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही तुमचं काम आटपून एक्स्ट्रा काहीतरी कंपनीला देण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्ही केवळ काम आटपून रिकामे बसून राहत असाल तर कंपनीला वाटेल की हा रिकामा बसलेला आहे. काम चुकारपणा करणार असाल, काम कमी करणार असाल तर ते पण कालांतराने लक्षात येईल. मात्र आपलं काम सचोटीने करा, शक्य असेल तितक्या लवकर काम नीट आटोपून एक्स्ट्रा काहीतरी कंपनीसाठी करा, त्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. कुठल्याही कंपनीमधल्या गॉसिप्समध्ये सहभागी होऊ नका. कंपनीमध्ये कधीच सहकाऱ्यांबरोबर किंवा वरिष्ठांबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करू नका. अनैतिक संबंध हे तुमच्या चारित्र्याला डागाळतात आणि ह्यामुळे कंपनीमध्ये तुमच्याबद्दल एक निगेटिव्ह भावना तयार होते आणि तुमची प्रगती त्यामुळे नेहमी खुंटत असते. कारण हे संबंध लपवणे यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करावी लागते, त्यासाठी खोटं बोलावं लागतं आणि मग इतर ज्या गोष्टी आपण आत्ता बघितल्या करायच्या नाही आहेत अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात आणि मग आपले प्रगतीच्या संधी नेहमी कमी होतात, आपले दुश्मन जास्त पैदा होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या कामाच्या ठिकाणी कधीही कुठलेही प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंध निर्माण करू नका. आपण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त काम करण्यासाठी जातो आहोत. ते काम जास्तीत जास्त प्रामाणिकपणे कसं करता येईल, जास्तीत जास्त जबाबदारी मला कशी घेता येईल, केवळ ह्याचा आणि ह्याचाच आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, हे गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवामधून आणि अनेक मॅनेजमेंट तज्ज्ञांच्या ज्ञानामधून संकलित केलेले विचार आहेत. निश्चितपणे हे विचार जर तुम्ही आपल्या कामामध्ये आत्मसात केलेत आणि अंगीकार त्याचा केलात तर तुमची तुमच्या कंपनीमध्ये निश्चितपणे प्रगती होईल, प्रमोशन होईल, तुमची पगारवाढ होईल, कंपनीचा नफा वाढेल आणि पर्यायाने तुम्ही नोकरीमधून जास्तीत जास्त आनंदाने आणि सुखाने प्रगती करून जगू शकाल. तुमच्या नोकरीमधल्या प्रगतीबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.